नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण निर्वाचन आयोगाच्या अधिकार आणि कार्याचा विचार करणार आहोत. या मागील भागामध्ये आपण बघितलं की निर्वाचन आयोगाची रचना कशा स्वरूपाची आहे याचा विचार आपण केलेला आहे. त्यापूर्वी आपण निर्वाचन आयोगाच्या ज्या घटनात्मक तरतुदी आहेत त्या घटनात्मक तरतुदींचा विचार केलेला होता. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण निर्वाचन आयोगाची जी अधिकार आणि कार्य आहेत त्याचा विचार करणार. आता निवडणुकीच्या संदर्भामध्ये घटनात्मक तरतुदी ज्या भारतीय राज्यघटनेत करण्यात आल्या त्या भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 15 मध्ये म्हणजे 15व्या भागामध्ये कलम 324 पासून 329 पर्यंत करण्यात आल्याचा विचार आपण केलेला आहे. आता 324व्या कलमामध्येच निर्वाचन आयोगाच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे याचाही विचार आपण केलेला आहे. मग आता निर्वाचन आयोगाची स्थापना कोणत्या कलमाने झाली? 324 नुसार. मग आता या निर्वाचन अधिकाऱ्याला किंवा निर्वाचन आयोगाला जे अधिकार प्राप्त झाले याची तरतूद कलम 324 मध्येच पहिल्या भागात करण्यात आली. म्हणून 324(1) मध्ये निर्वाचन आयोगाच्या अधिकार आणि कार्याची म्हणजे जो विचार आहे तो घटनात्मक पद्धतीने इथे करण्यात आला. आता या निर्वाचन आयोगाच्या अधिकार आणि कार्याचा जेव्हा आपण विचार करतो मित्रांनो, आपण लक्षात घ्या की निर्वाचन आयोग स्थापन झालाय की निवडणुकीसाठी. निवडणुका हा लोकशाहीचा प्राण किंवा आत्मा आहे हे आपण बघितलं. म्हणून निवडणुका जितक्या चांगल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील तितकी म्हणजे लोकशाही यशस्वी होणार. म्हणून लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये जनता ही सार्वभौम आहे आणि जनतेचं सार्वभौमत्व म्हणजे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा जनतेला देण्यात आलेला आहे. या दृष्टिकोनातून आपण बघितलं की निवडणूक आयोगाला म्हणजे निर्वाचन आयोगाचं पहिलं जर काम कोणतं असेल तर मतदार राजा जो आहे त्याची यादी तयार. म्हणून निर्वाचन आयोगाचं पहिलं काम आहे मतदार राजाची यादी तयार करणं. म्हणजे मतदार यादी तयार करण्याचं पहिलं काम निर्वाचन आयोगाचं. आता निर्वाचन आयोगाला मतदार यादी तयार करत असताना घटनेच्या नियमाप्रमाणेच एकच यादी तयार करावी लागते. आपण घटनात्मक तरतुदीच्या कलम 325 मध्ये बघितलेलं होतं की मतदारांची यादी ही एकच तयार करता येते. जात धर्म किंवा लिंग या आधारावर आपल्याकडे वेगळी यादी तयार करता येत नाही. म्हणून ही यादी तयार करत असताना एकच यादी इथे तयार करण्याचं काम निर्वाचन आयोगाला करावं लागतं. आता ही यादी तयार करायची असेल तर मग या यादीमध्ये कुणाचं नाव घेणार किंवा कोणाचा समावेश करणार? तर यासाठीची जी तरतूद कलम 326 मध्ये प्रौढ नागरिकत्वाची दिलेली आहे त्याचा विचार लक्षात घेऊनच या ठिकाणी त्यांना मतदार यादी तयार करावी लागते. म्हणजे पूर्वी वयाच्या 21व्या वर्षी मतदानाचा अधिकार होता म्हणून वयाच्या 21व्या वर्षीपासूनची यादी असायची. परंतु आता ही वयोमर्यादा 18 आहे म्हणून ज्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असतील अशा व्यक्तींची मतदार यादी तयार करण्याचं काम या ठिकाणी निर्वाचन आयोगाला आहे. आता आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो की ही मतदार यादी तयार करायची म्हणजे जे 18 वर्ष आहेत ते सगळे मतदार यादीत नाव येतात का? तर मित्रांनो, या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम निर्वाचन आयोगामार्फत केलं जातं की ज्या व्यक्तींनी आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्या व्यक्तींनी मतदार यादीत आपलं नाव नोंदवावं. आणि या दृष्टिकोनातनं विविध पावलं उचलण्याचं काम किंवा जनजागृती करण्यासाठी शाळा महाविद्यालयातनं प्रयत्न केले जातात याचं आपल्याला माहिती आहे. 25 जानेवारी या मतदार दिवसाला जनजागृती करून लोकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी आपल्या मतदार यादीत त्यांचं नाव समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये जो प्रयत्न केला जातो हा निर्वाचन आयोगाचाच महत्त्वाचा कामाचा भाग. आता यानंतर आपण बघतो की मतदार यादी जर तयार करायची तर उदाहरणार्थ ह्या मतदार यादीमध्ये मला स्वतःचं माझं नाव घालायचं. आता माझं नाव ऑलरेडी आहे पण आता तुमच्यापैकी कोणीतरी 18 वर्ष पूर्ण केलेलं आहे त्या व्यक्तीला मतदार यादीत लगेच त्याचं नाव येणार नाही, त्याला अर्ज भरा करावा लागेल. मग तो अर्ज करत असताना अर्ज क्रमांक 6 म्हणजे फॉर्म नंबर 6 त्याला भरावा लागतो. यानंतर एखादी व्यक्ती जर परदेशात असेल आणि तिला भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचं असेल तर तिला 6(अ)चा फॉर्म भरावा लागतो. नावामध्ये काही बदल असतील किंवा काही चुका झाल्या असतील तर त्याला 8 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. किंवा मी एखाद्या भागात राहते आणि माझा पत्ता किंवा स्थळ बदललं असेल तर मी 6 नंबरचाच फॉर्म भरतो. म्हणजे अशा प्रकारे एक आणि समजा माझं नाव मतदार यादीत आलेलं नाही आणि मला मतदान करायचं किंवा मी अधिकारापासून वंचित राहत असेल तर मी 7 नंबरचा फॉर्म भरतो. आपल्याला आपलं नाव मतदार यादीत नोंदण्यासाठी नव्याने नोंदवायचं असेल तर फॉर्म नंबर 6 आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्म या ठिकाणी डेव्हलप करणं आणि त्यानुसार त्यांच्याकडनं भरून आलेल्या अर्जांचा विचार करून त्या व्यक्तींचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचं काम निर्वाचन आयोगाला करावं लागतं.
आणि अशा प्रकारे निर्वाचन आयोग आलेल्या अर्जांची छाननी करून त्यानुसार मतदार यादी तयार करतात. मग ही मतदार यादी तयार करत असताना 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत का? इतर अन्य बाबी पण त्या ठिकाणी तपासल्या जातात, म्हणजे फॉर्म मध्ये काही अपूर्णता राहिली तर नाही ना, त्याची सही तर नाही ना, या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर त्या व्यक्तीचा अर्ज या ठिकाणी स्वीकारला जातो. आणि अशा प्रकारे मतदार यादी तयार केल्यानंतर तिला प्रसिद्ध करण्याचं काम निर्वाचन आयोगाचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे सर्वात आधी मतदार यादी तयार करण्याचं काम निर्वाचन आयोगाला करावं लागतं. यानंतर निर्वाचन आयोगाच्या आपण दुसऱ्या कार्याचा विचार करूया. आता याद्या तयार झाल्या, याद्या तयार झाल्यानंतर आपण बघतो की निवडणुका घ्यायच्या आहेत. मग निवडणुकीच्या संदर्भातलं संचलन करण्याची जबाबदारी ही निर्वाचन आयोगाची आहे. म्हणजे आता निवडणुका जर घ्यायच्या असतील तर मग निवडणुका केव्हा घ्यायच्या, कोणत्या पदासाठीच्या आहे, त्या पदासाठीची पात्रता काय असेल, मग निवडणुकीची तारीख कोणती ठरवायची आहे, नंतर केव्हा उमेदवाराने अर्ज भरायचे, केव्हा त्याने परत घ्यायचे, अर्ज बाद झाला किंवा तो योग्य पात्र ठरला ही यादी केव्हा जाहीर करायची, आणि त्यानंतर मतदानाचा दिवस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, मग तो बूथचा भाग असेल किंवा निवडणुकीच्या निकालापर्यंत, म्हणजे अर्ज भरण्यापासून ते निकाल लागेपर्यंतची जी सगळी प्रक्रिया आहे, यंत्रणा आहे, ही यंत्रणा चालवण्याचं काम निर्वाचन आयोगाला करावं लागतं. आता या निवडणुकीमध्ये आपण पाहतो राष्ट्रपतींची निवडणूक असू शकते, उपराष्ट्रपतींची निवडणूक आहे. मग या निवडणुकीसाठी निवडणुकीची प्रक्रिया कशी असते, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका असतील तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो की काही जागा ह्या अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आहेत. मग त्या जागा राखीव असल्या जागेवर त्याच म्हणजे आरक्षित जागेवर त्याच उमेदवाराला, म्हणजे त्याच जातीतल्या उमेदवाराला उभं झालेलं आहे की नाही, हे सगळं बघण्याचं काम या ठिकाणी, म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात पूर्णतः संचलन करण्याचं काम या ठिकाणी निर्वाचन आयोगाला करावं लागतं. आणि अशा प्रकारे उमेदवाराचा अर्ज बरोबर आहे की नाही, त्याने फॉर्म बरोबर भरला का, त्या काही अर्जावर काही ऑब्जेक्शन आले असतील, आक्षेप आले असतील, तर ते आक्षेप सोडू नये, अशी वेगवेगळी जी कामं आहेत निवडणुकीच्या यंत्रणेच्या संदर्भात, निवडणूक संचलनाच्या संदर्भातली संपूर्ण जबाबदारी निर्वाचन आयोगाची. मग ती लोकसभेची निवडणूक असो, राज्यसभेची असो, राष्ट्रपतीची असो, उपराष्ट्रपतीची असो, विधानसभेची असो, विधान परिषदेची असो, म्हणून केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीच्या संदर्भातली जबाबदारी ही केंद्रीय निर्वाचन आयोगाची, आणि हे सगळं काम त्यांच्याद्वारे या ठिकाणी चालवलं जातं. यानंतर आपण तिसरा अधिकार बघूया की आता उमेदवाराने अर्ज भरलेला आहे आणि अर्ज भरल्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण पाहतो की उमेदवारी रद्द झालेली आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो की एखाद्या उमेदवाराची उमेदवारी रद्द झाली. आता ही उमेदवारी का रद्द होते, कोणत्या कारणास्तव निर्वाचन आयोग उमेदवारी रद्द करू शकतो, याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आता उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निर्वाचन आयोगाला आहे, पण कोणाची उमेदवारी ते रद्द नाही करू शकत. त्यांना उमेदवारी रद्द करण्यासाठी काही आचारसंहिता त्यांनी जी लावलेली आहे, त्या आचारसंहितेचं जर उल्लंघन कुणी केलं असेल तर या ठिकाणी त्या व्यक्तीची उमेदवारी ते रद्द करू शकतात. मग आपण नेहमी हा शब्द इलेक्शनच्या काळामध्ये ऐकतो की आचारसंहिता लागली, आचारसंहिता लागली आहे. मग आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने घालून दिलेले काही नियम असतात, आणि या नियमांचं पालन करणं त्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला बंधनकारक असतं. जो उमेदवार या म्हणजे किंवा राजकीय पक्ष या नियमांचं पालन करणार नाही, त्या पक्षाच्या उमेदवाराची उमेदवारी, मग तो पक्षाचा असेल किंवा अपक्ष असेल, जो उमेदवार असेल त्याने जर या आचारसंहितेचं पालन केलं नाही तर उमेदवारी रद्द होऊ शकते. आणि आपण नेहमीच ऐकतो की आचारसंहिता लागू झाली म्हणजे कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी नवीन घोषणा करता येत नाही. एखादा व्यक्ती मंत्री असेल आणि तो निवडणुकीच्या म्हणजे प्रक्रियेमध्ये म्हणजे आचारसंहिता लागली असेल तर तो सरकारी वाहन किंवा सरकारी साधनांचा वापर करू शकत नाही. अशा प्रकारे सरकारी वाहन असेल, सरकारी साधनं असतील किंवा घोषणा असतील किंवा एखाद्या ठिकाणी इमारतीचं उद्घाटन असेल, अशा कोणत्याही पद्धतीचं काम त्यांना करता येत नाही. एवढंच नाही तर सरकारी भरतीसुद्धा करता येत नाही. म्हणून ही सगळी बंधनं त्या ठिकाणी पाळावी लागतात, आणि जी व्यक्ती या बंधनांचं उल्लंघन करेल किंवा आचारसंहिता घालून दिलेली आहे, मग किती ते किती वाजेपर्यंत प्रचार करायचा, 6 नंतर प्रचाराला सुरुवात तर रात्री 10 च्या आत प्रचार झालाच पाहिजे, नंतर इलेक्शनच्या दिवसाच्या 24 तास आधी प्रचार बंद झालाच पाहिजे, कोणत्याही प्रकारचे सिम्बॉलिक चिन्ह निवडणुकीच्या स्थळावर ठेवता कामा नये, ह्या सगळ्या ज्या काही बंधनं घातलेली आहे या बंधनाचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर एखाद्या उमेदवाराने याचं पालन केलं नाही तर आपण नेहमी पाहतो की विरोधी पक्ष हा नेहमी सत्तारूढ किंवा इतर म्हणजे विरोधी पक्ष हा नेहमी इतरांवर लक्ष ठेवून असतो की कुठे यांच्या
आचारसंहितेचं उल्लंघन झालं की लगेच आपण ऑब्जेक्शन नोंदवू द्या. म्हणजे आपण एखाद्या म्हणजे व्यक्तीवर ऑब्जेक्शन नोंदवून त्याची उमेदवारी कशी रद्द होईल याचा प्रचार याचा विचार प्रत्येक जण करत असतो. आणि अशा प्रकारे आचारसंहितेचं जर उल्लंघन झालं असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निर्वाचन आयोगाला आहे. म्हणजे अपात्र ठरवण्याचा अधिकार निर्वाचन आयोगाला आहे. मग अपात्र ठरवली तर काही वेळेस ते FIR सुद्धा दर्शन करू म्हणजे दाखल करू शकतात किंवा मग त्यांना शिक्षा पण करू शकतात. त्यांचं उमेदवारी अर्ज नाकारण्याचा अधिकार या ठिकाणी मात्र निर्वाचन आयोगाला आहे. यानंतर आपण अधिकार जो पुढचा बघणार आहोत आपण पुढील भागात बघूया.